चला निघूया आपली जीप घेऊन. या फांदी सुटले, या फांदी सुरू आहे, हे इथे इकडे काय नाही. आजचा मेनू हा खास आहे. मजबूत आता एक दिवस लागतो अख्खा पूर्ण फिरा पूर्ण फिरा तिकडनं इकडं. आज आहे 9 जुलै. घड्याळ वाटतं स्विच ऑफ झालं. चालू चालू 11:09 झालेत सकाळचे. आणि झालं काय, जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आम्ही गेलो मासे पकडायला, मासे तर काय घावले ना, त्यामुळे आज दुसरा ट्राय करणार आहे 3-4 नंतर. दिवसभर आज मोकळत होतो तर त्यासाठी काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न होता. तर म्हणलं की चला एक काम करू, आपण पावसाळ्यामध्ये कधी सडा पाहिला नव्हता तर जाऊया आपण वाल्मिकीच्या सड्यावर. तर पोरं भरपूर आहेत, जेवणाचं सामान विमान सगळं घेतलं आहे आपलं. और एक गोष्ट राहिली ती घेतो. आणि यावेळेस आपण जाताना जाणार आहे पाळशी मार्गे वाल्मिकचा जो बॅकसाईडचा रोड आहे, जेव्हा आपण एकादशीला बघा एक्सप्लोअर केला, बघू वरती पाऊस जरा जास्त प्रमाणात झाला त्यासाठी ऑफ रोड पण चांगल्या पद्धतीने येईल. अगं हे राहिलेलं आणि बघा गाडीवर काय होतं त्याला का आपली पाईप कुठं गेली. अरे इकडंच आहे पाणी. हा ढगल हळूहळू कर, वरती काठीच तोडू आणि काठीच टाकू. हा पाईप होती किंवा एक आई का बाजा बसा. चला निघूया आपली जीप घेऊन. मेंबर बघा, बाबू शेठ, विकास शेठ आणि अजून कोण आहे बाबू, धन्या भाई, बाबू शेठचे खात्रीदारी भाई. बाबू शेठ म्हणलं त्याशिवाय बसणार नाही बघा. आपली कॅम्पिंगची चेअर एक नंबर. चला डायरेक्ट गणेश शेटला घेऊया आणि निघूया. कुठे हे बघा काय झालं. नाही हे तोडलं ना आपण, इथनं जाईल की खायला ना गाडी आपली. हा अहो पाळ्यान पाळ्यान हे झाडच पडले बघा रस्त्यावर. झाड काढूया झाड वडून. गाडी चालवत चालवत बघा कुठं आलं, आळींब गावलेत आम्हाला. चांगले तो वेगळी नाही घेऊ आहेत, खाण्याचे खायचे आहेत की खातो आम्ही. लाल घे ना का, वाईट घ्या. चांगला आहे, किडे नाही लागलेला अजून. एका दुसरा किडा जोडून हे काय चांगले चांगले आहेत ना लालगी. मग काढा की काढा काढा भातातला काय टाकून खाऊ. रोड करत आम्ही आलोय वाल्मिक मंदिराच्या इथं. गाडी बघा, गाडी कालच पाक चकाचक केलेली आहे, आता भुसकूट पडला पाक त्याचा राड. आता जाऊया दर्शन घेऊया मंदिरातलं. नारळ बिरळ पडलं, नारळ खाऊ. Thank you.
कडावर जायला दोन मार्ग आहेत. एक तर जो मार्ग आम्ही पकडला पाळशीवरनं बॅक साईडने तिथनं यायचा वाल्मिकी मंदिर, पुढे एक स्पेस लागतो, तिथनं राईट मारला की अरे गाडी जाते सड्यावर. आणि सेकंड म्हणजे महिंदमध्ये आला मातनेवाडी वरपेवाडी, वरपेवाडीवरनं राईट मारला पाणेरे, आणि इथं वाल्मिकी यायची गरज नाही, तिथनंच लेफ्ट मारा, तिथंच हे बघू रोड दाखवतो तुम्हाला. आम्ही पण भरपूर म्हणजे मी साधारणतः किती मागच्या दिवाळीला गेलो, त्याच्यानंतर आत्ता चाललो तिथं थांबलो दर्शन घेतलं, पोर आले बघा चालत चालत आले बघा सगळे व्यक्ती. किती वेळ लागला रे, किती वेळ लागला याला? तीन तास लागले फक्त. मालता जेवण जेवायचं रब आणलंय, आम्ही आणलं आमचं पातळ बितळ सगळं आम्ही बनवलं. आता साड्यावर जाऊन येऊन पोचलोय साड्यावरच्या रोडला, गाडी बघा इथं लावले गाडी बघा. गाडी चाका बघ वाटच लागलं गाडीची, तरी अजून मेन ऑफ रोड बाकी. हा बघा इथं फोर व्हीलर टाकायला लागणार, टू व्हीलवर चढू गाडी, पुढं तर टाकायला लागणार फोर व्हील, पुढं तर जमणार. मागच्या वेळेचा जो साड्याचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये बघा तो स्पॉट आहे, काय झालं चेंज झालेलं नाही. हो दाखव स्पॉट जाय का तुम्ही गाडी घेऊन या. काय
ठिकाणपर्यंत गाडी जात होती तिथपर्यंत आम्ही आणली. तर वरती जाडगुळ आहे आणि गाडी काय होते अशी लय घसरते गाडी, चिखला ते जरा रुतले ना माते बेते. हे सगळं घेतलं ना असल्यात ना गाडी होता की हो झालं आणि गाडी इथे तुमच्या मेमरीज ताजा झाल्यात. इथनच गाडी नेलेलं बाबा, इथनच इथनच गाडी नेलेली आम्ही वर. यावेळेस गाडी वरनं आणली, त्याचं मेन कारण म्हणजे पैसे. पैसे सगळे संपले आता गाडीवर जास्त खर्च नाही करू शकत. इकडनं गाडी घेऊन यायची म्हणजे परत 40-50 हजारला गंड आहेच. ह्याच्यावरून चढवली ओय शपथ भाऊ, तुला तरी विश्वास पडतो का इथनं गाडी आपण आणले, इथनं गाडी घेऊन गेलेलो. अरे भाऊ बाबा, ही ढापी तशीच आहे अजून ही वेल. त्यावेळेस फोर व्हील नव्हती मेन गोष्ट. वरती बघा, आय बटनवर लिंक देतो ती बघा. बघा आलो सड्यावर. अरे इथं बी आहे मला नाही, एकूणी तरी घेऊन आले आणि तोडले. खराब झालं. हा ये सडा, चला भात लाव जीव आणि मग जाऊ. कुठं जातो एवढा पिढा झाला का तिकडे जायला? बाबू मला म्हणते मी म्हातारा दिसते. आता लोकांनी सांगायला पाहिजे म्हातारा आहे का यंग माणूस दिसते. हे घातलं बाबू तुम्ही म्हातारा दिसशील. काय माहिती सांगायचं एक होतं की आम्ही अंदा भात बनवायचं चाललंय. चला जाऊ फोटोकडे. मोबाईल रील काढ, रील काढायचं. आजचा मेनू हा खास आहे. हा बाबू ए, याला लय टाइम आहे, मी पण येतो. बरं जा जा, मोबाईल तरी देऊन जा, रील बघतो मी. हा बर, इथं भात बनतो. हा येतो भात बनतो तर आम्ही आता निघालो. ए नको राहू दे, तुम्ही जा, मी थांबतो. सांगेल काय सांगत होतो. हा तर आता इथं बनवते भात. चूल इथं पेटणार नाही कारण की इथं लाकडं नाही आहेत, सगळी वल्ली लाकडं. तर बाबू आणि ती तिघं जण आहेत, फर्स्ट टाईम आलेत सड्यावर, तर ते बघायला गेलेत आणि मी बसलो इथं भाताची रखवाली करण्यात. इथं बघा लय मोठा ससा होता नाही तर एवढा मोठा ससा. नाही आता कसं सांगू, दोन्ही हात एवढा मोठा ससा होता, एवढा अरे एवढा मोठा ससा होता. असला पळत गेला ना उड्या मारत, विचारूच ना. भात जोपर्यंत बनतंय आपण इथंच बसायचं आहे. तर हा 8 किलोमीटरचा टेबल लँड आहे प्रॉपर मोठ्याच्या मोठा. पावसाचा वेग थोडा कमी आहे म्हणजे ॲक्च्युली दिसतं आहे. बघा इकडच्या साईडला आहे ना, हे बघा पूर्ण असं धुकं टाईप दिसतं आहे. सगळं जंगली प्राणीला आहेत. त्याच्या झाडांची बॉर्डर दिसते ना, त्याच्या पलीकडे चांदोली अभयारण्य. सगळं सामान बघा तिथे दुःख आलं बघा आयुष्यप. इथं कसं माहितीये का, वाळवंटासारखं आहे. एक वेळ असं गोल फिरलं तर तुम्हाला ए टू झेड चारही बाजूला तुम्हाला सेमच दिसणार, त्यासाठी इथं माणसं हरवतात. ती गँग बघा तो तिकडे गेले तिकडच्या साईडला. त्यांच्यावर काय लक्ष ठेवायला लागते, पहिलं फर्स्ट टाईम आले ऐकायतले, कुठं गेले बिले तर आपल्यावर यायचं. त्यासाठी थांबलो इथं बघतो त्यांच्याकडे. बघा 2 मिनिटापूर्वी काहीच नव्हतं आणि आता बघा पूर्ण दुःख टाईप झाले. अगं सगळं दुःख आहे का, पोरं कुठं गेली काय समजणं झाले, दिसणं झाले. हे बाब्याला नाही अक्कल, पोरं ते तिकडे आले ते एकदा आणि योग येऊन गेले त्यांना तिकडे जाऊन बघून येतो. चाय Thank you.
झालं दुख बाबे दुखाल चालू आहे डोकं फिरलं त्याला अंत नाही कुठेही जावा सगळी का आरंभ बाब्या आणि हे तिघ जण हे कुठं फरार झाले गेले काय माहिती. दोन तास मी बसलो, दोन तास पूर्ण दुःख झालेलं आणि माझा मोबाईल घेऊन गेलेले व्हिडिओ काढायला. आणि हे बघा मी वाल्मिकला जाऊन तिथं पुजारी होते त्यांचा, पुजारी म्हणजे तिथं बाजूला जी टपरी आहे त्या टपरी त्यांचा मोबाईल घेतला मी आणि आलो. आणि तोपर्यंत ही खाली होऊन बसलेली गवली बाबांना शिवानी. बाब्याला का तुला लका नाही अक्कल बाब्या भयागलाय बाबे. आलोय आता बसले. हा व्लॉग माझ्या आयुष्यात लक्षात राहील माहिती का. कॅमेरा समोर जास्त काही सांगत नाही पण बाब्याला एवढ्या घाणघाण शिवाय दिलं ना मी. माझं लय डोकं दाखलेलं शेवटचं, माझं डोकं लय बाबू चाललं भारी माहिती. शेवटचं मी इथं येणार होतो वर, इथं येणार होतो बघणार होतो सगळं आणि नंतर खाली जाणार होतो. राहू दे तुम्हाला न सांगणं तेच बरं. माहीत नाही चांदोली दाखवणार होता मी. तू आजचा मेनू बघा, चटणी मी तुम्ही कमीच टाकलं जा, चटणी तेल कांदा एक दिवस लागतो अख्खा पूर्ण फिरा पूर्ण तिकडनं इकडं सगळी खातर बाबे का झालं. अजून चारशे व्या खा माझ्या. मला वाटलं बिबट्या नेल तुम्ही विचारायच नाही खरं. एवढ्या हक्का दिल्या, एवढ्या हक्का दिल्या त्याने तिथे सगळा जो कचरा होता सगळा घेऊन चाललं खाली. आणि हे बघा सगळं आहे तसं क्लीन. पोरं निघालेत पुढं. आता वाल्मिकच्या बॅक साईडने जायचं आहे, तिला मस्तपैकी चहा पिऊ आणि जाऊया घरी. देख कर अनुभव होता मागाशी घावला कुजले खराब झाले. घोडा खाली बघा की सटले बघा उचला बर मोबाईल आहे माझ्या चांगलं आहे. लाल उठलं का? हा लाल उठलं त्याला काय होतं टाका नाही. आता आम्ही आले वाल्मिक मंदिराच्या इथं बघा ती टपरी आहे ना तिथं प्यायचा होता चहा. पण ते जे चावाल आहेत ते सगळं मंदिर साफ करतात ते म्हणजे वेळ लागत काय आपल्याला झाला उशीर कसला कार्यक्रम रविवार म्हणून हे करतात. आता निघूया गाडी बघा धुतल्यासारखीच झाली. आता सगळ्यात नवीन फोर आलेले मित्रमंडळी बघा बॅग बॅग पुढे द्या बॅग दे. हा ये कोण आहे भुयाला बी घ्या बसली का या पुढं या पण इकडे या 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 इथं व्हायचं बस की काय होते का. मी वडापचा माणूस आहे एकाने रेस द्याय बसलं का बसू निवांत होते निवांत जाऊ द्या. फायनली घरी पोहोचलोय. 12 पोरं बसलेली गाडीमध्ये ते लोक चालत आलेले आणि चालत निघालेले त्यांना वेळ झाला असं म्हणून म्हणलं चला बसा गाडी. आणि हे बघा गाडी आता कालच धुतलेली कालच अवस्था काय झाली बघा गाडीची. तर ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.